नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन ऑफिसर या फ्री लर्निंग एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती 2018 या एग्झाममध्ये विचारलेले गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिले एक्झाम्पल आहे, अंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटे पुढे जाते. आज तिने सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी 11 वाजता त्या घड्याळात किती वाजले असतील? ठीक आहे, बघा या एक्झाम्पलमध्ये काय विचारलं आहे. अंकिताचे घड्याळ प्रत्येक तासाला 2 मिनिटे पुढे जाते. तिने सकाळी 7 वाजता घड्याळ बरोबर लावलेलं, ठीक आहे, सकाळी 7 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी 11 वाजता विचारलेला आहे. मग सकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी 11 वाजेपर्यंत टोटल तास किती होतात? बघा, सकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7, ठीक आहे, हे किती होतात? टोटल 24 तास, ठीक आहे. आणि 7 ते 11 यामध्ये किती तास होतात? 7 ते 11 मध्ये 8, 9, 10, 11 4 तास होतात, बरोबर. म्हणजे टोटल तास झाले 28. प्रत्येक 1 तासाला ते घड्याळ 2 मिनिटे पुढे जाते, ठीक आहे, 2 मिनिटे पुढे जाते. तर 28 तासामध्ये किती जाईल? ठीक आहे, मग काय होईल बघा. फक्त आपल्याला गुणाकार करायचा, 28 गुणिले 2, मग किती येईल? 56. म्हणजे 56 मिनिटे हे घड्याळ पुढे जाईल. मग त्यावेळेस किती वाजले असतील? 11 अधिक 56 मिनिटे म्हणजे काय? 11 वाजून 56 मिनिटे झालेले असतील, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येईल पहिलं 11 वाजून 56, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण, प्रत्येक 1 मीटर अंतरावर याप्रमाणे 14 झाडे एका रांगेत आहेत, तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती? प्रत्येक 1 मीटर अंतरावर याप्रमाणे 14 झाडे लावलेत, ठीक आहे, मग पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती? समजा आपण 3 झाडे लावले असतील, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण 3 घेतले, 1, 2 आणि 3. मग प्रत्येक झाडामध्ये किती अंतर आहे? बघा, 1 मीटर, ठीक आहे. यामध्ये 1 मीटर आहे, यामध्ये 1 मीटर आहे. मग बघा, पहिलं आणि तिसरं, हे पहिलं झाड आहे, हे दुसरं आहे आणि हे तिसरं आहे. मग पहिलं आणि तिसरं यामधलं अंतर किती आहे? टोटल 2 मीटर आहे, बरोबर. म्हणजे जर आपल्याला अशा प्रकारे 14 झाडे असतील आणि पहिल्या आणि 14 मधलं विचारलं तर किती येईल? टोटल जे आहेत त्यामधनं 1 मायनस करा, 14 वजा 1 13 मीटर हे अंतर असेल, ठीक आहे. इथं आपण उदाहरण म्हणून 3 झाड घेतले आहेत, त्या 3 झाडामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये किती अंतर आहे? 2 मीटर, कारण प्रत्येक 2 झाडामध्ये अंतर 1 मीटर आहे, ठीक आहे. त्यामुळं असे 14 झाडे एका रांगेत लावले असतील तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामधील अंतर किती असणार आहे? 14 वजा 1 13, म्हणजे उत्तर येईल 13 मीटर, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण, दक्षिणेकडे तोंड करून उभा असलेला राजेश त्याच्या डाव्या बाजूस काटकोनात वळला तर त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? दक्षिणेकडे तोंड करून राजेश उभा आहे, ठीक आहे, दक्षिणेकडे तोंड करून, बघा ही दक्षिण आहे, ह्या दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. नंतर काय केलं त्यानं? त्याच्या डाव्या बाजूपासून काटकोनात वळा, डावी बाजू बघा, हा दक्षिणेकडे उभा असल्यामुळं त्याची जी काय डावी बाजू असेल ती आपली उजवी बाजू असेल, ठीक आहे. मग तो डाव्या बाजूस काटकोनात वळला, म्हणजे ही बाजू, ह्या बाजूपासून तो काटकोनात वळला, ठीक आहे.
या डायरेक्शनला आला था तो, ठीक आहे, या दिशेला आला. आता त्याच्या उजव्या बाजूची दिशा कोणती? आता ह्याच्या उजव्या बाजू दिशा कोणती असणार आहे? या साईडला उजवी असेल, ठीक आहे, आणि या साईडला डावी असेल. मग उजव्या बाजूची दिशा कोणती असणार आहे? तर ही दक्षिण असणार आहे, बरोबर. जर डावी बाजू विचारली असती तर ती उत्तर आली असती. मग आपल्याला विचारले उजव्या बाजूची दिशा, मग ती येईल दक्षिण, ठीक आहे, पहिलं हे उत्तर असेल. पुढचं उदाहरण आहे, एका मुलीकडे बोट दाखवून अपूर्व म्हणाला, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची मुलगी आहे. तर अपूर्वचे त्या मुलाशी सॉरी त्या मुलीशी नाते कोणते? अपूर्वने एका मुलीकडे बोट दाखवून विचारले, ती माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाची, म्हणजे बघा माझ्या आजीच्या एकुलता एक मुलगा कोण असेल? आजीचा एकुलता एक मुलगा म्हणजे वडील असतील, बरोबर आहे का. वडिलाची मुलगी काय असेल? तर बहीण असेल, बरोबर. हा अपूर्व आहे, ठीक आहे. त्या अपूर्वची आजी हिता असेल, ठीक आहे, आजी. त्या आजीची एकुलता एक मुलगा म्हणजे हा हा जो काही मुलगा असेल तो अपूर्वचा वडील असेल, बरोबर. आणि ह्या वडिलाची मुलगी, ठीक आहे, मग ह्यामधलं रिलेशन काय असेल बघा, अपूर्व आणि मुलगी, ठीक आहे. अपूर्वचं विचारलं आहे कोणाशी? मुलीशी. मग अपूर्व हा मुलीचा भाऊ असेल, म्हणून याचं उत्तर आलं डी, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण, एका रांगेत माधवचा क्रमांक शेवटून 5वा आहे आणि विनूचा क्रमांक सुरुवातीपासून 9वा आहे. या दोघांमध्ये सुरेश आहे, तर रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल? आता बघा सिंपल उदाहरण आहे, माधव हा शेवटून 5वा आहे, ठीक आहे, हा झाला माधव. त्याचा क्रमांक कितवा आहे? शेवटून 5वा. विनूचा क्रमांक कितवा आहे? हा विनू, सुरुवातीपासून 9वा आहे. आणि या दोघांमध्ये कोण आहे? तर सुरेश आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा सुरेशचा वरून कितवा नंबर असेल? हा 9वा आणि हा 10वा असेल. आणि खालून सुरेशचा नंबर कितवा असेल? हा खालून 5वा आहे. नंतर येणार असेल तर तो काय येईल? सुरेश. माधवनंतर लगेच सुरेश आहे म्हणून 6वा, ठीक आहे. मग सुरेशचा वरून म्हणजे सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे आणि सुरेशचा खालून 6वा क्रमांक आहे. मग यावरून आपण एकूण मुले काढू शकतो. कसे काढणार? टोटल 10 अधिक 6 वजा 1. 10 अधिक 1 10 अधिक 6 16, 16 वजा 1 15, म्हणजे टोटल मुले 15 आहेत. मग यामध्ये मध्यभागी कोणता असणार आहे? बघा मध्यभागी कसं काढणार? 15 भागिले 2 करा, किती येते? 7.5, म्हणजे 8 येईल, बरोबर. 8 च्या अगोदर 7 असेल आणि 8 च्या नंतर 7 असतील, म्हणून मध्यभागी आलं 8, म्हणून याचं उत्तर आलं 8वा, ठीक आहे. यामध्ये ट्रिक काय करायची? कोणत्याही एका विद्यार्थ्याची सुरुवातीपासून आणि शेवटून कितवा नंबर आहे ते पहिल्यांदा काढायचं आहे आणि त्यामध्ये दोघांचे ॲडिशन करून 1 वजा करायचं आहे. मग तेव्हा आपल्याला त्या रांगेमध्ये किती विद्यार्थी आहेत हे काढता येतं, त्यावरून नंतर मध्यभागी कोण असणार ते काढता येईल.
ठीक आहे. आता पुढं बघा. बँकेच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर बाग आहे. बागेच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. शाळेच्या पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा व बँक यामधील अंतर किती? आता बघा, पहिल्यांदा बँक बँकेच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर बाग आहे. ही आहे बँक, ठीक आहे. त्याच्या पश्चिमेस, पश्चिमेस म्हणल्यानंतर इकडे येईल 2 किलोमीटर बाग आहे, ठीक आहे. बाग नंतर बागेच्या दक्षिणेस 3 किलोमीटर शाळा आहे. 3 किलोमीटर शाळा, नंतर शाळेच्या पूर्वेस 2 किलोमीटर अंतरावर व्यायामशाळा आहे. इथं आहे व्यायामशाळा, ठीक आहे. किती? 2 किलोमीटर. आणि काय विचारले? तर व्यायामशाळा आणि बँक यामधील अंतर. व्यायामशाळा आणि ही बँक आहे, ठीक आहे. यामधील अंतर किती असेल बघा? हे 2 मीटर, हे 2 मीटर आहे. 2 किलोमीटर, 2 किलोमीटर, हे 2 किलोमीटर आहे, हे 2 किलोमीटर आहे. मग हे किती असणार आहे? 3 किलोमीटर, बरोबर. म्हणजे उत्तर येईल 3 किलोमीटर. आता पुढचं उदाहरण आहे. 150 मीटर लांबीची रेलगाडी 250 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाते. गाडीचा वेग दर ताशी 40 किलोमीटर असेल तर पूल ओलांडण्यास गाडीला किती वेळ लागेल? आता यामध्ये काय विचारले बघा? गाडीची लांबी दिली आहे रेल्वेची 150 मीटर आणि पुलाची लांबी दिली आहे 250 मीटर. हे दोघं ॲड करा किती येते बघा? 150 अधिक 250, 400 मीटर. मग हे 400 मीटर काय झालं? तर टोटल अंतर झालं, ठीक आहे. एवढं अंतर त्या रेल्वेगाडीला पार करावं लागेल. आता वेग दिला आहे त्या गाडीचा, वेग किती आहे बघा? 40 किलोमीटर ताशी, म्हणजे काय? 40 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला जर मीटर पर सेकंडमध्ये करावं लागेल, कारण अंतर 400 मीटरमध्ये दिले. मग काय करायचं? मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करत असताना 40 ला आपल्याला 5/18 ने गुणायचं आहे. मग येईल मीटर पर सेकंद, ठीक आहे. ही ट्रिक आहे. किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर त्याला 5/18 ने गुणायचं, ठीक आहे. आणि जर मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल तर त्याला 18/5 ने गुणायचं आहे, ठीक आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे वेग बरोबर अंतर छेद वेळ, ठीक आहे. मग आपल्याला वेळ काढायची. मग वेळ काय येईल बघा? वेळ बरोबर अंतर छेद वेग. आता अंतर किती आहे बघा? 400 मीटर छेद वेग किती दिले? 40 × 5/18, 40 × 5/18. आता हा 18 जो काही छेदस्थान आहे तो वरती जाईल, म्हणजे काय येईल बघा? 400 × 18/40 × 5. हा शून्य जाईल. 4 ने जर 40 ला गुणलं तर किती येईल? 4 ने जर 40 ला भागलं तर 10 चा भाग जाईल. 5 ने परत 10 ला भाग द्या, 2 येईल. मग 2 × 18 किती येतं? 36. मग हे कशात आलं? सेकंडमध्ये, ठीक आहे. मग ह्याचं उत्तर आलं 36 सेकंद, ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघा. श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून पत्नी तिच्या मुलीचा पासपोर्ट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष असतील तर श्रीकांतचे आजचे वय काय? आता यामध्ये बघा, श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे आणि तिची पत्नी तिच्या मुलीपेक्षा
पाचपट वयाची आहे, ठीक आहे। मग आता ह्यामध्ये बघा, मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय दिले, मग मुलीचे आजचे वय काय येईल? मुलीचे आजचे वय 3 वर्षापूर्वी 4 होते, तर आजचे वय काय येईल? 4 अधिक 3 7 येईल, ठीक आहे। पत्नीचे वय काय असेल? मुलीच्या 5 पट आहे, म्हणून पत्नीचे आजचे वय काय येईल? 7 गुणिले 5 म्हणजे किती येईल? 35। आणि श्रीकांत आपल्या पत्नीपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 5 वर्षांनी, म्हणून श्रीकांतचे वय आजचे काय असेल? 35 अधिक 5 म्हणजे येईल 40। उत्तर येईल आपलं 40 वर्ष, ठीक आहे। आता पुढचं, 3 गुणिले 3 गुणिले 3 असे 5 वेळा मांडून त्यांचा गुणाकार केल्यास येणाऱ्या गुणाकारातील एकम स्थानचा अंक कोणता? बघा, 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 असं 5 वेळा आपण मांडलेलं आहे, मग हा गुणाकार केल्यानंतर त्याच्या एकस्थानी कोणता येईल? बघा, हे म्हणजे 9 गुणिले 9 आणि हे 3, 9 गुणिले 9 81, 81 गुणिले 3 किती येते बघा? 3 आणि 24, बरोबर। 5 वेळा सांगितले, बरोबर आहे का? आपण 3 गुणिले 3 9, 3 गुणिले 3 9 आणि हे 3, 9 गुणिले 9 81 आलं, ठीक आहे, आणि गुणिले 3 केलं तर 243, म्हणजे एकक स्थानी अंक कोणता आहे? 3, ठीक आहे, 3 हे उत्तर येईल। पुढं, 32 त्याला 23 दिलेलं आहे आणि 57 काय येईल? सिंपल उदाहरण आहे, फक्त काय केलं आहे बघा, 32 ह्यामध्ये एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक ह्यांची अदलाबदल केली, मग दशक स्थानचा अंक एकक स्थानी गेलं आहे आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी गेलं आहे। सेम तसंच बघा 57 फक्त चेंज करा, दशक स्थानचा अंक एकक स्थानी जाईल आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानी येईल, मग काय येईल बघा? 75, ठीक आहे, मग याचं उत्तर येईल 75। पुढचं उदाहरण आहे, समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाच्या 10 पायऱ्यापैकी 4 पायऱ्या पाण्यात बुडालेल्या आहेत, प्रत्येक पायरीची उंची 1 फूट आहे, पाणी आणखी 4 फूट वाढले असता किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील? आता ह्यामध्ये बघा, टोटल 10 पायऱ्या आहेत, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ठीक आहे, प्रत्येक पायरीची जी काय उंची आहे ती 1 फूट आहे। आता पहिल्यांदा काय सांगितले, 4 पायऱ्या पाण्यात बुडवल्या आहेत, 1 2 3 4, ठीक आहे, 4 पायऱ्या पाण्यात बुडवलेल्या आहेत। मग आता अजून 4 फूट जर वाढलं, 4 फूट म्हणजे अजून 4 पायऱ्या जायला पाहिजेत, बरोबर, 5 6 7 8 अजून 4 फूट वाढलं तर पाणी इथंपर्यंत येईल, बरोबर, मग किती शिल्लक राहिल्या, किती पायऱ्या पाण्याच्या वर राहतील? 9 आणि 10 या दोनच राहतील, बरोबर, याचं उत्तर येईल 2। पहिल्यांदा 4 पायऱ्या पाण्यात होत्या, नंतर 4 फूट पाणी वाढलेलं आहे, 4 फूट म्हणजे 4 पायऱ्या पाण्यात जातील, कारण एका पायऱ्याची उंची 1 फूट आहे, त्यामुळे टोटल 8 पायऱ्या पाण्याच्या खाली जातील, मग पाण्याच्या वर किती राहतील? 10 वजा 8 2, ठीक आहे, मग याचं उत्तर येईल 2। पुढचं उदाहरण, 2017 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी 6 डिसेंबर रोजी रविवार होती, त्याच वर्षी नाताळचा सण कोणत्या वारी आला असेल? आता बघा, 6 डिसेंबर या तारखेला
कोणता वार आहे? रविवार। आता मला सांगा, नाताळ कधी असतो? 25 डिसेंबरला। मग त्याचा वार कोणता आहे ते आपल्याला काढायचं आहे। आता मला सांगा, 6 नंतर त्यामध्ये 7 जर आपण ॲड केले तर किती येईल? 13। त्यानंतर 7 ॲड केले तर 20, ठीक आहे। त्यानंतर 7 ॲड केले तर 27। या प्रत्येक दिवशी कोणता वार येणार आहे? तर रविवार येणार आहे। मग 27ला रविवार असेल तर 25ला काय असेल? 2 दिवस अगोदर, बरोबर, शनिवार नंतर शुक्रवार, बरोबर। म्हणून 25 डिसेंबर रोजी कोणता वार असेल? तर शुक्रवार असेल, ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विजन ऑफिसर या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।